कमी दाबात सक्रिय असल्यामुळे परतीचा पाऊस लांबणीवर जाण्याची शक्यता। नमस्कार, शेती माझी प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो। आपण आपल्या चॅनलचं सदस्यत्व अद्याप घेतलं नसेल तर आपण ते लवकरात लवकर घ्या आणि या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा। चला तर पाहूयात हवामानाचा अंदाज। लाईव्ह सॅटेलाईट वेदर इमेज आपण जर बघितली तर साधारणपणे आपल्याला पूर्वेकडून कमी दाबाचा प्रभाव भारतावर आहे। बांगलादेश आणि हिमालयांच्या टेकड्यापर्यंत त्याचा प्रभाव आहे। त्याच वेळेस इकडे मालदीवच्या जवळ एक छोटी चक्राकार स्थिती आहे आणि त्याचाही प्रभाव या ठिकाणी जाणवतो आणि त्यामुळे कमी दाबाचा जो प्रभाव आहे पूर्ण भारताच्या पृष्ठावरचा तो कमी होत नाही आणि तो जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत परतीच्या पावसाची शक्यता नाही। कारण 9 ते 10 तारखेच्या दरम्यान अरबी समुद्रामध्ये पुन्हा एक चक्राकार स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आणि ती कसा परिणाम करेल यावर परतीच्या पावसाचं भवितव्य अवलंबून असेल। जोपर्यंत भारताच्या पृष्ठावरील कमी दाब कमी होत नाही तोपर्यंत परतीचा मान्सूनचं वातावरण निर्माण होऊ शकत नाही। एक बदल फक्त या ठिकाणी झालेला आहे तो नैऋत्य मोसमी वारे जे आहेत ते आता कमजोर झालेले आहेत आणि त्यांचा प्रभाव कमी होऊन साधारणपणे आग्नेय मान्सून वारे जे आहेत त्यांना ते जाऊन मिळत आहेत आणि साधारणपणे मग बंगालच्या उपसागरामध्ये थोडी प्रभाव त्याचा असल्यामुळे हे कमी दाबाचं क्षेत्र अजूनही आहेत। जोपर्यंत आग्नेय आणि त्याचाच परिणाम म्हणून आपल्याला जाणवत आहे की तामिळनाडू कर्नाटक या दिशेने साधारणपणे कमी दाबाचे पट्टे किनारपट्टीला आहेत आणि त्यांचा प्रभाव आपल्याला महाराष्ट्रापर्यंत जाणवणार आहे। त्यामुळे वादळी वारे, ढगांचा आवाज, विजा चमकणे अशा स्वरूपाचा जो वादळी पाऊस असतो तो अचानकपणे तयार होतो आणि तो फार काळ टिकत नाही। म्हणजे जसा मान्सूनचा पाऊस हा समांतर पडत जातो तसा हा पाऊस पडणार नाही। हा केवळ काही कालावधीसाठी म्हणजे 8-10 तास जास्तीत जास्त त्याचा कालावधी असेल, परंतु 1-2 तासासाठी तो तयार होईल आणि त्या ठिकाणी तो कमी दाबाचं क्षेत्र नाहीसं होईल। परंतु हा पाऊस अचानकपणे एका ठिकाणी जास्त पडणं किंवा नुकसानकारक असतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांच्या संरक्षणाच्या दृष्टीने काळजी घ्यावी। जे पीक काढणीला आलं असेल ते काढणी करून घेण्याची गरज आहे। चला तर बघूया आपण आज कुठे पाऊस पडणार आहे। आपण समोरील सॅटेलाईट इमेजचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला नैऋत्य मोसमी वारे यांनी दिशा बदलल्याचं लक्षात येत आहे। नैऋत्य मोसमी वाऱ्यांमधील बाष्पक्षमता म्हणजे पर्जन्य क्षमता कमी झालेली आहे आणि त्यांनी दिशा बदलून ते श्रीलंकेच्या दिशेने येत आहेत आणि ते आग्नेय मान्सून वाऱ्यांमध्ये मिसळत आहेत। त्याच्यामुळे बंगालच्या उपसागराच्या दिशेने भारताच्या भूपृष्ठावर कमी दाबाचा आत्ताही सक्रिय आहे। तामिळनाडू आणि बांगलादेश, ढाका आणि गुवाहाटी या ठिकाणी नेपाळचा पूर्ण भाग जे जो आपण हिमालयांच्या बाजूला जर बघितला आपण तर नेपाळचा पूर्ण भाग हा कमी दाबाचं क्षेत्र आहे आणि काल ढाका आणि गुवाहाटीमध्ये जे कमी दाबाचं क्षेत्र होतं ते आज दुपारी 1 वाजता साधारणपणे अलाहाबादच्या जवळ आलेलं आहे, अलाहाबादच्या उत्तरेला, आणि हे आग्रा दिल्ली या दिशेने पुढे सरकतं आहे। परंतु त्याचा परिणाम काही अंशांनी म्हणजे बांगलादेशच्या दिशेने आलेल्या या कमी दाबाच्या पट्ट्याचं प्रभाव थोडा विदर्भावर जाणवेल। आज विदर्भामध्ये साधारणपणे दिवसभरामध्ये गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही तालुक्यांमध्ये हलका पाऊस आज होऊ शकतो। नागपूर, भंडारा आणि गोंदिया यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस सर्वच तालुक्यांमध्ये होईल अशी एक शक्यता आहे। मात्र
अमरावती विभागामध्ये पावसाची शक्यता नाही, त्यावेळेस उत्तर महाराष्ट्रामध्येही एखाद दुसऱ्या तालुक्यात हलक्या पावसाची शक्यता आहे, नाही अन्यथा उघडीप आहे। त्यावेळेसच नाशिक विभागात तुरळक पाऊस होऊ शकतो, परंतु बऱ्याच तालुक्यात उघडीप आहे। पालघर आणि मुंबई या विभागातही विशेष पाऊस नाही, हलक्या पावसाची सर एखाद दुसरी सर होईल। कोकणपट्टीत आणि कोल्हापूर, साधारणपणे कोल्हापूर या परिसरातही पावसाचा जोर नाही, परंतु आपण या ठिकाणी दुपारनंतर म्हणजे साधारण 5 वाजता साधारण 5 वाजता तामिळनाडूच्या दिशेने पॉंडिचेरी आणि चेन्नई या ठिकाणी असलेला कमी दाबाचा प्रभाव हा महाराष्ट्राच्या दिशेने सरकेल आणि साधारणपणे दुपारनंतर दुपारनंतर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा जिल्ह्यापर्यंत त्याचा प्रभाव जाणवेल। कोल्हापूर, सांगली, सोलापूर या लातूरपर्यंत, लातूर उस्मानाबादपर्यंत त्याचा प्रभाव आहे आणि साधारणपणे दुपारनंतर या ठिकाणी अचानकपणे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होऊन मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यांसह मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे। त्यावेळी त्याचवेळी विदर्भातही गोंदिया, भंडारा, गडचिरोली या 4 जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे। म्हणजे आपण जर आज दिवसभराचा हवामानाचा अंदाज व्यक्त करायचा झाला, रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये आज दुपारनंतर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील आज दुपारनंतर जोरदार पावसाची शक्यता आहे। कोल्हापूर, सांगली, साताऱ्याचा काही भाग, जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये पाऊस होणार आहे। सोलापूर जिल्ह्यामध्येही या स्थानिक या कमी दाबाचा प्रभाव आहे, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील सर्व तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर लातूरचा पश्चिमेचा काही भाग, उस्मानाबादचे सर्व तालुके, जामखेड, साधारणपणे याचा प्रभाव हा जामखेड बीडपर्यंत आहे, साधारणपणे 7 नंतर त्याचा प्रभाव कमी होत असला तरी रात्री 12 वाजता थोड्याफार प्रमाणामध्ये बीड जिल्हा, लातूर, उस्मानाबाद, लातूर आणि बीड या ठिकाणी याचा प्रभाव साधारणपणे रात्री 8 ते 12 या दरम्यान हलका पाऊस होण्याची शक्यता आहे। इतरत्र परभणी, हिंगोली या सर्व जिल्हे उत्तर महाराष्ट्राचे, औरंगाबाद विभागातील, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद,
जालना, परभणी आणि नांदेडमध्ये एका दुसऱ्या तालुक्यापर्यंत त्याचा प्रभाव हलक्या पावसात जाणवेल. हिंगोलीमध्येही पाऊस नाही. वाशिम, भंडारा, अमरावतीच्या काही तालुक्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. यवतमाळचाही उत्तरेकडील भाग हलक्या पावसाची शक्यता आहे. मात्र नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये थोडा हलक्या स्वरूपाचा पाऊस रात्री 12 वाजेपर्यंतच्या दरम्यान होऊ शकतो. म्हणजे आज दिवसभराच्या हवामानाचा अंदाज सांगायचं झालं तर विदर्भातील काही जिल्हे, पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे. मेघगर्जनेसह पाऊस होईल आणि त्याचं पावसाचं प्रमाण निश्चित सांगणं शक्य नसलं तरी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. परंतु हा पाऊस काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान करणारा असल्यामुळे शेतकऱ्यांनी त्या दृष्टीने नियोजन करावं. हा पाऊस दुपारी येणार आहे. साधारणपणे या पावसाचा प्रभाव हा दुपारी 1 वाजल्यानंतर सुरू होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तसं नियोजन करावं. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय बळीराजा.